लिंबाच्या बागा जळाल्याने बाजारात लिंबांचा तुटवडा निर्माण झाला असून लिंबावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. पालेभाज्या, ऊस आणि डाळिंबासाठी आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात घशाची कोरोड शमवणाऱ्या लिंबूचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. लिंबूवर अवलंबून असलेल्या अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसाय संकटात सापडला आहे. जूनपर्यंत हा तुटवडा राहणार असून सीडलेस लिंबू बाजूच्या राज्यातून उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ऐन तुटवड्याच्या काळातच लिंबांची मागणी वाढली असून सध्या बाजारात उपलब्ध असलेला लिंबू हा 90 रुपये किलोनं विकला जातोय. सोलापुरातून यापूर्वीही बाजूच्या सांगली साताऱ्याला लिंबांचा पुरवठा व्हायचा. मागील 3 वर्षापासून मे महिन्यात लिंबांचा तुटवडा वाढला असून केवळ पाण्याअभावी कोणत्याच शेतकऱ्याला म्हणावी तेवढी लागवड करता आलेली नाही. काहींनी लागवड केली आहे, मात्र पाण्याअभावी लिंबांची बागच जळाल्याचं चित्र जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे. मागील 2 महिन्यांपासून किरकोळ बाजारात आणि बाजार समितीत आवक पूर्णतः थांबली आहे. पर्याय नसल्यानं किरकोळ बाजारातील काही व्यापारी मोहोळ, दक्षिण सोलापुरातील काही गावातून थेट गावरान माल आणून विकतायत. 10 रुपयांना 2 आणि 90 रुपये किलो अशा दरानं सध्या माल विकला जातोय. वडिलापासून ते आईपासून ते 20 ते 25 वर्ष जातात आहे आमचा दुकानगिरी लिंबूचा. 20 ते 25 वर्ष जातात. आता सध्याला रेट आहे ते लिंबू आम्ही 700 ते 800 भावापर्यंत 10 किलो दर आणतो आम्ही पुन्हा. इथं दहा तीन वगैरे लिंबू विकते. पहिले तर मालक भरपूर होते, पाऊस जास्त होता, हे स्वस्त होते त्या मानाने. आता पाणी कम आहे, पाऊस कम आहे, आपले माल कम आहे झाडाला सध्या. या हिशोबाने या सध्याला यंदा माल महाग आहे. बाहेरचा बी माल थोडाफार येतो, आपला आसपासच्या खेडेगावचा इथे लोकल वगैरे माल आहे सध्याला, म्हणून थोडं आहे. नाही तर लिंबू यावर्षी काहीच नाही, बागेत पूर्ण बाग जळून गेलं काही शेतकऱ्यांची. मग तुम्हाला परवडतं का नाही? आम्हाला काय, आम्ही थोडंफार परवडते असं. पहिलं कसं होतं तसं परवडत, पहिल्यासारखं नाही. पहिलं कसं पब्लिक आहे ना, घेत होतं केवढं केवढं नॉर्मलमध्ये स्वस्त बी होतं, परवडत घेत होते. आता जास्त मागे असल्यामुळं एकतर मंदीचा हे आहे, आता चौकडा आर्थिक मंदी आहे बिझनेसमध्ये, म्हणून तेवढं गिरी फास्ट बी नाही, परवडत नाही तेवढं. आता दुकानगिरी 20 ते 25 वर्षाची आहे, मग चालू चालवायची. पहिल्यापेक्षा आता रेट वाढलेत का? रेट जास्त आहेत आता. कोणतीही रेट असो, कोणती भाजीपाल्याची खाऊ, पुन्हा रेट वाढतातच. माल नसते, पाणी नसते, रेट जास्त असतो.